प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। तुमचे दोन थेंब रक्त एखाद्याचा प्राण वाचवू शकते। रक्तदान हे श्रेष्ठ दान। रक्त आपल्या शरीराकरता किती उपयोगी आहे हे आपणा सर्वांना माहित आहे। शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे मनुष्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते। कित्येक वेळा तर मनुष्याचा मृत्यू देखील ओढवतो। एखाद्या अपघातात मनुष्य जखमी झाला किंवा गंभीर आजार झाल्यास माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होते। ही कमतरता भरून काढण्यासाठी मनुष्याला आवश्यक त्या रक्तगटाची गरज असते। अशा वेळी एका व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात देण्याने ही कमतरता कमी होऊ शकते। म्हणून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान किती आवश्यक आहे। जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एच चव्हाण, रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन यांच्यासह आदी उपस्थित होते। यावेळी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले। सोबत अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळीसह 100 अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले। यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिक माहिती दिली। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून नेहमी गणलं जातं आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या पूर्ण आरोग्य यंत्रणेवरती जो ताण आहे, जी रक्ताची आणि रक्ताच्या वेगवेगळ्या कंपोनंट्सची वाढलेली मागणी आहे, त्या अनुषंगानं पूर्ण जिल्हाभर आपण नियोजन करतो आणि समाजसेवी संघटना असतील, आरोग्य संघटना असतील किंवा शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाधिक रक्तदानाचे कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोविडचे नॉर्म्स पालन करून आयोजित करण्याचा आपला पूर्ण हे नियोजन आहे आणि त्यात अतिशय चांगला उपक्रम आज आपले जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक यांनी स्वतःच्या त्यांच्या उदाहरणातून करून दिला की पोलीस विभागाच्या तर्फे एक मोठा कॅम्प इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावच्या माध्यमातून आज आपण इथे आयोजित केलेला आहे आणि त्यात स्वतः SP साहेबांनी सर्वप्रथम रक्तदान केलं। मला थोडी पूर्वकल्पना असती तर मी पण नंबर लावून घेतला असता। ठीक आहे, पुढच्या कॅम्पमध्ये मी सुद्धा निश्चितपणे करेल। माझं सगळ्यांना आवाहन आहे की रक्त देताना अनेक बॅरियर्स असतात। उदाहरणार्थ जर कोणी लस घेतली असेल तर थोडे दिवस पुढचे रक्त देता येत नाही किंवा एखादी काहीतरी व्याधी झाली असेल, काही आजार पण असेल तर देता येत नाही। त्यामुळे जे लोक अजून ज्यांनी लस घेतलेली नाही आहे किंवा ज्या लोकांना ज्यांचं स्वास्थ्य चांगलं आहे त्या लोकांनी लवकरात लवकर रक्तदान करावं। रक्त हे चांगल्या वेळेपर्यंत स्टोअर राहू शकतं आणि उद्या एखादा गरजू जेव्हा येईल, कदाचित सांगता येत नाही, तो गरजू आपलाच परिचित, आपलाच मित्रपरिवारातील कोणीतरी असतो, त्यावेळेस तेच रक्त आपल्याला त्यांना जीवन आवश्यक आणि अतिशय महत्त्वाचा एक जीवन वाचवणारा घटक म्हणून आपल्याला त्यांना देता येईल। त्यामुळे मी सामाजिक संस्थांनाही आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणावरती मात्र कोविडचे नियम पालन करून आपण रक्तदानाचे शिबिर आयोजित करावेत, जेणेकरून रक्ताचा तुटवडा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यात होणार नाही। रक्तदान झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना मास्कचेही वाटप करण्यात आले। दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शपथ घेण्यात आली। जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे। या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या विषयाची अधिक माहिती दिली पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपडेट न्यूज मराठी। जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे रेडक्रॉस सोसायटीच्या सहयोगाने आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत ऑलरेडी 110 बॅग रक्त जमा झालेलं आहे आणि यामध्ये आमच्या दलातील सर्व पोलीस कर्मचारी, बरेचसे अधिकारी, ॲडिशनल SP आणि मी स्वतः, आम्ही सर्वांनी रक्तदान केलेलं आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये एकंदरीत रक्ताचा पुरवठा अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती। सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही सहयोगाने या तुटवड्याला इलाज व्हावा यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आम्ही हे आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। रुटीन प्रोफेशनल कामकाज करणे, त्यामध्ये योगदान देणे, या व्यतिरिक्त वैयक्तिक स्तरावर रक्तदान करून समाजासाठी एक प्रकारे वैयक्तिक मदत करणे, या हेतूने जळगाव जिल्हा पोलीस दलातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यामध्ये रक्तदान केलेलं आहे।